सप्तशृंगी गडावर 3 दिवसापूर्वी पिकअप गाडीचा किरकोळ अपघात झाला होता। यात 4 भाविक जखमी झाले होते। याची दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पिकअप वाहनांवरती येणाऱ्या भाविकांच्या गाड्या बंद केल्या। परंतु महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून येणाऱ्या गोरगरीब भाविकांकडे पैशाची कमतरता असल्यामुळे पिकअप किंवा मालवाहतूक वाहने घेऊन गडावर येत असतात। यात नवसुकृतीसाठी लागणारे साहित्यही सोबत असल्या कारणामुळे ही वाहन गरीब भाविकांना परवडतात। परंतु सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी या वाहनांना बंदी केल्यामुळे देवी भाविक हे सप्तशृंगी गडावर 10 किलोमीटर घाट रस्त्याने पायी जातानाचे दिसले। त्यावेळी जव्हार मोखाडा येथील भाविक आपले पिकअप वाहन नांदुरी गेटजवळ लावून गडावर पायी गेले। तरी या अगोदरही अशा प्रकारच्या वाहनांसह एसटी बसेसचेही अपघात झाले होते। तरी बसेसही बंद केल्या पाहिजे होत्या अशी चर्चा भाविकांमध्ये ऐकायला मिळाली। या पिकअप वाहनातून येणारे भाविक हे मोलमजुरी करणारे असतात। त्यात या वाहनांना गडावर जाण्यासाठी बंदी केल्याने चक्क 10 किलोमीटर पायी जाण्याची नामुष्की या भाविकांवर पडली। यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी किरण आहिरे, नांदुरी।